नाही, महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात इथूनच होते की हे सरकार घटनाभाय आहे आणि अनैतिक आहे. गद्दारच इथे नेते बनल्यानंतर त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही, स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके, ही भूमिका जी आहे ही आज रोज दिसत आहे. प्रत्येक दिवसात आपण बघत असाल, रोज एक नवा घोटाळा लोकांसमोर येत आहे, गद्दारांच्याच गटातून येत आहे. तर हे येतंय कुठून हे पण त्यांनी विचार करावं. दुसरी गोष्ट म्हणजे घोटाळे जे येतात, नुसतं आरोप नाही, पूर्ण सगळे त्याच्यात डॉक्युमेंट्स ॲड करून हे आम्हाला चालतं फिरतं इथे येतात, लोकांमध्ये येतात, प्रेसमध्ये येतात. ह्या लोकांची खरं तर हकालपट्टी होणं गरजेचं आहे, ह्या गद्दारांची. ह्या 40 जे लोक आहेत त्यांच्यातून जे मंत्री बनले त्यांची तर हकालपट्टी मुख्यमंत्र्यांनी करणं गरजेची होती, पण त्यांच्यात हिंमत नाही, नैतिकता नाही. आणि म्हणून आज आपण बघतोय की ते जे घोटाळेबाज मंत्री आहेत ते अजूनही तिथेच आहेत. मंत्र्यांबाबत करायसाठी महाविकास आघाडी कोर्टात जाणार का हे आपल्याला वाटत नाही का? घोटाळेबाज मंत्री होऊ नयेत, सगळ्यांना तर वाटतं ना. ही भूमिका आहे जेव्हा कुठचंही आधीचं सरकार असेल, गेल्या 75 वर्षात जेव्हा आरोप होतात, नैतिक दृष्टिकोनाने कोणीतरी राजीनामा देऊन बाजूला होणं गरजेचं असतं, चौकशीला सामोरे जाणं गरजेचं असतं. आज आपण बघताय की हे घटनाभाय सरकार गद्दारांचं अनैतिकतेमुळे जे बनलेलं आहे त्याच्यात कुठेही लाज नाही, शरम नाही, राजीनामा देण्याची हिंमत नाही, निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही, आणि म्हणून खुर्ची अडून बसलेलं आहे. नाही नाही, हिंमत नाही, आम्ही सगळे आहोत ना, काय हिंमत करतील ते केंद्र शासन करण्याची. महाराष्ट्रानी संयम पाळून राखलेला आहे. आपण बघत असाल कालची पण आमचं जे रेझोल्युशन होतं, महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ही भूमिका आक्रमक एवढे कशासाठी? तिथे निवडणुका येत आहेत, त्यांचा पक्ष हरतोय, म्हणून दोन राज्यांमध्ये अशी भांडणं लावायची का? हे कितपत योग्य आहे? खरं तर सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सगळी केस चालू असताना असं कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी आक्रमक होणं हे योग्य नाही आहे. मला वाटतं त्या अशा नेत्यांकडे लक्ष देऊ नये, कारण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मुंबई ही महाराष्ट्राची आहे, मुंबई आणि महाराष्ट्र हे कोणी वेगळं करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं फ्रस्ट्रेशन त्या नेत्यांचं ते दिसायला लागलेलं आहे, कारण ते निवडणूक येते हरतायत आणि त्याच्यातून असे सगळे त्यांचे उद्गार आहेत.